साने कृषी शिक्षण प्रसारक मंडळाचा 62वा वर्धापन दिन आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत साने कृषी शिक्षण संस्थेमध्ये 21 डिसेंबरला संपन्न होणार आहे. साने कृषी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जोशी यांनी याबद्दल अधिक माहिती दिली. नमस्कार. साने कृषी शिक्षण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी प्रवीण जोशी आपणास संवाद साधित आहे. आपली संस्था 62व्या वर्षात पदार्पण करीत आहे आणि अत्यंत तळागाळातील विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आमच्या पूर्वसंचालकांनी केलेलं आहे. प्रत्येकाचा अतिशय योग्य प्रमाणात मोठ्या प्रमाणात काळानुसार त्यांचं सहकार्य मिळाल्यामुळेच आज शानेगुरी शिक्षण प्रसारक मंडळाचा आज वटवृक्ष तयार झालेला आहे. आम्ही नवीन आलेले नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त आधुनिक पद्धतीचं शिक्षण कसं देता येईल याचा आम्ही अभ्यास करीत आहोत. नवीन तंत्रज्ञान, नवीन महिलांसाठी विशेष प्रकारचे अभ्यासक्रम SNDT विद्यालयाचे SNDT संस्थेचे आणि त्याच्यानंतर मुंबईच्या या SNDT विद्यालयाच्या अनेक शाखा आहेत. त्या शाखांमध्ये त्यांनी कशा पद्धतीने उपक्रम राबवलेले आहेत, मुलींना कमीत कमी अल्पदारामध्ये कसं शिक्षण देता येईल याचा फार मोठा अभ्यास याच्यामध्ये सुरू आहे. तसेच पुणे विद्यापीठाचे जे काही उपक्रम नवीन 24-25 कर्त्यांनी राबवलेले आहे आणि यामधून कमवा आणि शिका हीसुद्धा जी संकल्पना राबवली जात आहे शासनामार्फत, तिचाहीसुद्धा अभ्यास करून सगळ्या गोष्टींना आपल्याकडील मुलींना विशेष करून प्राधान्य देऊन आम्ही पुढे जात आहोत. आपल्या भागामध्ये ज्या शाळेमध्ये KGMH हायस्कूल आहे त्या भागामध्ये जे विद्यार्थी आहेत ते गरीब आणि प्रेस कामगारांची मुलं आहेत, त्यांच्यासाठी संस्थेने यापूर्वीही खूप जवळचे प्रयत्न करून त्यांना सुशिक्षित केले आहे. KNKला महिला महाविद्यालयाच्या अनेक मुलींच्या आज मोठ्या पदांवर त्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत. या सर्वाचा फायदा आपल्या परिसरातील सर्वांनी घ्यावा अशी माझी नम्र विनंती आहे. आणि संस्थेच्या होणाऱ्या 62व्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वांनी येऊन आम्हाला सहकार्य करावे ही नम्र विनंती. धन्यवाद. यावेळी नाशिक विभागाचे आयुक्त BJ शेखर पाटील हेही प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, माजी महापौर अशोक दिवे यांची उपस्थिती यावेळी असणार आहे. शुभेंदू सभागृह, KG महिंदा हायस्कूल प्रांगण, नाशिक रोड या ठिकाणी दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार असून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन अध्यक्ष प्रवीण जोशी, सचिव अनिल आर इंगळे, खजिनदार मिलिंद पांडे, विश्वस्त भूषण कानवडे यांनी केलंय. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.